नमस्कार, मी आहे सोनाली। अनवीज फूड अँड आर्ट मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे सिंहगड ऍग्रो यांचा खडा मसाला वापरून गरम मसाला अगदी मार्केट सारखा घरच्या घरी कसा करायचा। चला तर मग पाहूया गरम मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवंय। आपण जर केरळला गेलो तर तिथून आवर्जून आणतो तो तिथला खडा मसाला, पण तोच खडा मसाला आता आपल्याला पुण्यामध्ये सहजपणे उपलब्ध करून दिले आहे सिंहगड ऍग्रो यांनी। सिंहगड ऍग्रो यांचाच आज खडा मसाला वापरून आपण गरम मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। सिंहगड ऍग्रो यांचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। इथे आपण मेजरमेंट कपनी अर्धा कप धणे घेतलेले आहे आणि पाव कप जिरे घेतलेले आहे। हेच प्रमाण तुम्ही जर वाटीचं पाहिलं तर इथे एक वाटी धणे झालेली आहे आणि अर्धे वाटीपेक्षा थोडेसे असे जिरे झालेले आहेत। तसंच इथे आपण एक टेबल स्पून शाही जिरा घेतलेला आहे, एक टेबल स्पून लवंग घेतलेली आहे, एक टेबल स्पून काळी मिरी घेतलेली आहे, इथे 15 मी छोटी विलायची घेतली आहे, 6 मोठी विलायची घेतलेली आहे। इथे आपण एक जायफळाचा तुकडा घेतलेला आहे, तसंच एक सुंठाचा छोटासा तुकडा घेतलेला आहे, जावित्री जे अख्खं फूल घेतलेलं आहे तुम्ही तुकड्यांमध्ये घेतलं तर 2-3 तुकडे घेऊ शकता, दालचिनी एक 3-4 तुकडे घ्यायची आहे, हे चक्री फूल आहे हे 3 घेतलेले आहेत मी, दगड फूल आहे दगड फुलही 3-4 घ्यायचे आहे, तमालपत्र इथे मीडियम साईजचे आहे हे 6-7 घेतलेले आहे आणि काश्मीरी सुकी लाल मिरची ह्या घेतल्या आहेत 6-7, ह्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही नाही घातल्या तरी चालतील ह्या गरम मसाल्यासाठी। आता आपण पुढची कृती करूया, पण ह्या आधी मी अजून एक सांगते की आजचा जो सगळा खडा मसाला वापरला आहे तो आपण सिंहगड ऍग्रो यांचा 100% नैसर्गिक असा खडा मसाला वापरून आपण आज गरम मसाल्याची रेसिपी बनवत आहे। चला तर मग पुढची कृती करूया। इथे आपण पॅन घेतलेला आहे, मी नॉनस्टिक जो घेतलाय पण तुम्ही लोखंडी घेतला तरी चालणार आहे। आता यामध्ये आपण धणे घालून घेऊया आणि आपल्याला मसाला अगदी हलकासा भाजायचा आहे, मीडियम फ्लेमवर, खूप नाही भाजायचा आहे। आपण गरम मसाला बनवतोय, गरम मसाला हा जास्त भाजला नाही जा, हलकासा भाजायचा आहे। आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा खडा मसाला तुम्ही 3-4 तास उन्हामध्ये ठेवून डायरेक्ट मसाला बनवला तरी चालणार आहे। मीडियम फ्लेमवर 1-10 मिनिट भाजून घेऊया। इथे धणे भाजले गेल्याचा हलकासा वास यायला सुरुवात झालेली आहे। आता धणे हे मसाल्याचा बेस असतो, त्यामुळे तुम्ही मसाल्यांमध्ये धण्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी चालणार आहे। आपले धणे इथे झालेले आहेत, आपण काढून घेऊया एका प्लेट मध्ये। आता यामध्ये शाही जिरा आणि जिरा कसं भाजायचं आहे, शक्यतो आकाराने जे मसाले सारखे आहेत ते एका वेळेला घालायचे आहेत, नाही तर काही छोटे आणि काही मोठे तुम्ही जर घातले तर काय होईल, जे छोटे आहेत ते जळू शकतात आणि मोठे आहेत ते व्यवस्थित गरम किंवा थोडेसे भाजलेही जाणार नाहीत। आता जिराही आपण 1-10 मिनिट भाजून घेऊया। इथे आपलं जिराही भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊया। यामध्ये लवंग, काळी मिरी, विलायची हे 3 एकत्र भाजून घ्यायचे आपल्याला। आपली वेलची, लवंग आणि मिरे हेही भाजून झालेले आहेत, त्याचा हलकासा स्मेल येत आहे, हे काढून घेऊया आपण। यामध्ये मोठी विलायची, जावित्री, दालचिनी, चक्री फूल, तसंच इथे दगड फूल आणि तमालपत्र काही छान भाजून घेऊया।
दगड फुलचं प्रमाण कमी ठेवावं लागतं, नाही तर काय होतं दगड फुलचा उग्र वास पूर्ण मसाला लागू शकतो। म्हणून आपण दगड फूल इथे तीनच फुलं घेतलेली आहे। आपले इथे भाजून झालेला आहे, काढून घेऊया। आता यामध्ये मिरची घातलेली आहे, मिरची अगदी थोडीशी भाजायची आहे आपल्याला सर्व मसाल्यासारखे। आता ह्या मसाल्यामध्ये मी बडीसोप घेतलेली नाहीये, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक टेबलस्पून बडीसोप घेऊ शकता, पण बऱ्याच भाज्यांमध्ये आपण बडीसोप नाही वापरत, त्यामुळे मी ह्या मसाल्यासाठी बडीसोप घेतलेली नाहीये। आवडत असेल तर एक टेबलस्पून तुम्ही घेऊ शकता। आता आपली ती मिरची भाजून झालेली आहे, आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि मिरची काढून घेऊया। आणि आपले जे जायफळ आपण घेतलेलं आहे ते आपण आधी खल मध्ये थोडस वाटून घेऊया। आपण असं थोडस वाटून घेतलेलं आहे जेणेकरून ते मिक्सर मध्ये सर्व मसाल्यांसोबत व्यवस्थित बारीक होईल। आता आपण मसाला थंड करून घेऊया सगळा आणि मग मिक्सर मध्ये वाटून घेऊया। 5 ते 10 मिनिट झालेले आहेत, आपला सर्व मसाला थंड झालेला आहे। हाताने छान मिक्स करूया। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वेळा करून काढून घ्यायचं आहे आपल्याला। आपण मसाला एक कोरडाच भाजला होता म्हणजे यामध्ये तेल वगैरे काही घातलं नव्हतं। आता याची आपण पावडर करून घेऊया। आपण गरम मसाला मिक्सर मध्ये काढून घेतलेला आहे, आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि चाळल्यानंतर जे उरेल ते पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवायचं आहे जेणेकरून मसाला व्यवस्थित होईल, त्यात काड्या वगैरे येणार नाही दाताखाली। चाळून घेऊया आपण सगळा मसाला। आपला गरम मसाला चाळून तयार आहे, अगदी मार्केटमध्ये असतो तसा हा आपल्या घरी मसाला तयार होतो। आता आपण हा एका बाउल मध्ये काढून घेऊया। इथे आपला गरम मसाला तयार आहे। हा गरम मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता, तसंच मसाले भात खिचडी यासाठीही वापरू शकता। गरम मसाला हा आवश्यकतेनुसार थोडा थोडा बनवावा, जसं की 15 दिवस ते 1 महिन्यापुरता। आज आपण जो बनवला आहे तो साधारण आपल्याला 1 महिना तरी पुरणार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत वगैरे चॅनलची लिंक शेअर करा। धन्यवाद।